गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि बालकन मागता धावोनी कळवळोनी माता लावी स्तनी देवी भोळ्या भक्ता लागुनी मी अनुसंधानी लाविता। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवरी मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची मारुती रायची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे भगवान श्री कृष्णजी उद्धवजीला बोलतात, बाबा उद्धवा लहान लेकराची तान्या बाळाची आई जशी काळजी घेते, जरी त्यानं काही मागितलं नसलं तरी त्याला दूध पाजते, तसच मीही माझ्या भक्ताची काळजी घेतो, त्याला अनुसंधानाला लावतो, त्याच लक्ष माझ्याकडं आणतो। ज्येष्ठ कनिष्ठ पुत्रा ते पिता एकची जान प्रतिपाळिता, ज्येष्ठा ते निग्रह करिता लळी पुरविता बाळकाची। बाबा उद्धवा लहान तरी मुलगाच असतो, मोठा तरी मुलगाच असतो, दोघांचं प्रतिपालन करणारा एकच पिता असतो, बाप असतो, वडील असतो। मोठ्याला काय करतो? त्याला दंड देतो पिता, आणि लहान्याला लहान्याचे लाड पूर्ण करतो। ज्येष्ठ वाकुडे बोलता तोंडावरी हानी पिता, बालक बोबडे बोलता संतोषे सर्वथा सर्वस्वी। मोठा मुलगा जर वाकड बोलला तर त्याच्या तोंडावर लगेच म्हणतो त्याचे पिता, त्याचे वडील, आणि तेच लहान लेकरू बोबड बोलल तर त्याच्या पित्याला आनंद होतो, म्हणले वडिलाला संतोष होतो। संज्ञानाशी अबद्ध पडता दोष वाजवी त्याचे माथा, बोळ्या वक्तांची अबद्ध कथा तेने देव तत्वता संतोषे। संज्ञानी थोडस जर अबद्ध पडलं तर त्याच्या माथ्यावर दोष बसतात, परंतु माझा भोळा भक्त त्यानं अबद्ध जरी कथा केली तरी मी त्याच्यानं संतुष्ट होतो। कर्मा कर्म प्रत्यवायता हे संज्ञानासीच सर्वथा, भोळ्या भक्तांशी कर्म बाधकता मी सर्वथा येऊ नी दे। बाबा उद्धवा कर्म काय अकर्म काय प्रत्यय काय या सगळ्या गोष्टी ज्ञानाजवळच, परंतु मी माझ्या भोळ्या भक्ताला कर्माच्या बंधनापासून फार दूर घेऊन जातो।
भोजनी बैसता बापाशी दुरी बैसवी ज्येष्ठ पुत्राशी अंकी वावुनी बाळकाशी तृप्ती निज ग्रासी दे तुसे। बाबा उद्धवा जर जेवायला बसले वडील तर मोठ्या मुलाला दूर बसवतात आणि लहान लेकराला मांडीवर बसून त्याला जेवू घालतात किंवा त्याच्या हातचं खातात। हे काय आहे? हे वडिलाचं लहान लेकरावरचं विशेष प्रेम आहे। तसंच माझ्या भोळ्या भक्तावर माझ विशेष प्रेम असत बाबा, असं कोण म्हणतात? भगवान बोलतात। तेथे जे जे गोड आपणासी तेथे दे बाळकासी न घेता प्रार्थुनी यासी तृप्तीच्या ग्रासी जेवावी। मग त्याला जे जे गोड लागल पित्याला वडिलाला तो काय करतो? त्या लहान बालाच्या बालकाच्या मुखामध्ये घालतो आणि त्यानं जर घेतलं नाही तर अनेक प्रकारानं त्याची विनंती करतो आणि मोठ्या आनंदानं त्याला भरवत असतो। तेवी साधनी शिनता सज्ञानासी प्राप्ती होय अति प्रयासी माझ्या भोळ्या भक्तांसी मीचा नायासी उद्धरी। सज्ञान अनेक प्रकारची अवघड साधना करून थकल्यावर त्यांना कुठं मोठ्या प्रयासानं माझी प्राप्ती होती बाबा, परंतु माझ्या भोळ्या भक्तांचा मी स्वतः काय करत असतो? उद्धार करत असतो। वाट चुकल्या भोयाळाशी फेरा पडे चालो जाण त्यासी बाळक बापाचे कडेसी श्रमुतयासी येऊ न शके। नाथ बाबा दृष्टांत देतात, वाटाड्यानं चालता चालता येत असूनही तो जर चालताना रस्ता चुकला तर त्याला पुन्हा खेप करावं लागते, म्हणजे पुन्हा चक्कर मारावं लागते। परंतु लहान लेकरू वडिलाच्या कडवर असल्यामुळं त्याला चालण्याचे थोडेही श्रम होत नाही, थोडे कष्ट होत। तेवी साधनी अंग विकलता देवाजे संज्ञानाचे माथा भोळ्या भक्ता ते मी उद्धरिता प्रयास सर्वथा त्या नाही। तसंच बाबा ज्ञानी लोक साधन करून कष्टतात, कारण साधनातील ते दोष असतात त्यांना बाधा करत असतात। पण माझा जो भोळा भक्त असतो मी त्याचा उद्धार करत असतो, म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रासच होत नाही, असं आमचे भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला बोलतात। शुकाचार्य म्हणून राजा परीक्षितीला सांगतात, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। श्री कृष्णार्पणमस्तु, श्री गुरुचरणार्पणमस्तु। गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।